हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. अमावस्या तिथी प्रामुख्याने पितरांना समर्पित आहे. पंचांगानुसार बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते. महिना तसेच अमावस्या कोणत्या वारी येते त्या वारानुसार देखील अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. त्यानुसारच सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे. सोमवती अमावस्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीमध्ये स्नान आणि क्षमतेनुसार दान केलं तर पुण्याची प्राप्ती होते असं म्हटलं जातं. सोमवती अमावस्येला व्रत देखील केलं जातं. या दिवशी देवी पार्वती आणि महादेवाची पूजा केल्यानं विशेष लाभ होतात. वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी नांदते. तर चला जाणून घेऊया एप्रिल महिन्यामध्ये सोमवती अमावस्या केव्हा आहे. सोमवती अमावस्येला धार्मिक मान्यतेनुसार खूप महत्त्व आहे. या दिवशी जी महिला व्रत करत महादेवाची पूजा करते त्या महिलेच्या पतीला दीर्घायुष्य लाभते. या दिवशी पीठ, तूप, तांदूळ आणि साखरेचं दान केल्यानं वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होतो. सोमवती अमावस्येला व्रत केल्यामुळे अखंड सौभाग्य, सुख, यश, समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नान करून दान करावं. त्यासह शिवलिंगाला कच्चे दूध आणि गंगाजलाचा अभिषेक करावा. असं केल्यानं पितृदोष आणि कालसर्पदोषापासून देखील मुक्ती मिळते आणि पितरांच्या आत्म्यांनाही शांती मिळते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवती अमावस्येला नक्की कोणते उपाय केले पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमः शिवाय, माता पार्वती की जय असं लिहायला विसरू नका. तर बघा, पंचांगानुसार फाल्गुन अमावस्या 8 एप्रिल 2024 रोजी आहे. तर ही अमावस्या सोमवारी येते, त्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. या अमावस्येची सुरुवात 8 एप्रिल रोजी पहाटे 3:21 होईल, तर त्याच दिवशी अमावस्याची समाप्ती रात्री 11:50 होईल. त्यामुळे उदयतिथीनुसार अमावस्या 8 एप्रिल रोजी सोमवारी आहे. तर या दिवशी स्नानदानाचा मुहूर्त पहाटे 4:32 ते 5:18 आहे. ब्रह्ममुहूर्तावर स्नान आणि दान केल्यानं अधिक लाभ होतो. या काळात कोणत्याही पवित्र नदीमध्ये श्रद्धेने स्नान करून दान करावे. सोमवती अमावस्येची पूजाविधी आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर बघा, धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्येला महादेव आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. त्यानुसार ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून दान करायचं, नंतर व्रत आणि पूजा करण्याचा संकल्प करायचा. महादेवांची पूजा करायला सुरुवात करायची. देवाला अक्षता, बेलपत्र, मध, नैवेद्य अर्पण करत धूप, दीप आपण लावायचं. नंतर माता पार्वतीची देखील आपण पूजा करायची आहे. माता पार्वतीला हळदी, कुंकू, अक्षतासोबतच फुले, फळे आणि शृंगाराचे साहित्य आपण अर्पण करायचं. पूजेच्या वेळी शिव चालीसा आणि पार्वती चालीसाचं पाठ करायचं. शेवटी आरती करून नमस्कार करायचा आहे. तर अशा प्रकारे सोमवती अमावस्येच्या दिवशी पूजा आपण करायची आहे. त्यानंतर सोमवती अमावस्येच्या दिवशी असे कोणते उपाय आहेत की ते आपण केले पाहिजे ज्यामुळे सुखसमृद्धी येते, पितृदोषापासून आपली सुटका होते, तर ते कोणते उपाय आहे ते आपण जाणून घेऊया. पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग आता सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजे ते जाणून घेऊया. तर त्यातला पहिला उपाय असा आहे, तो म्हणजे अगोदरच सांगितल्याप्रमाणे सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायचं, त्यानंतर आपल्या क्षमतेनुसार दान करायचं. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करायची आहे. या दिवशी काही सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती करू शकता. त्याचबरोबर या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुळशीच्या सोप्या उपायाने आपल्याला गरिबी दूर करता येते. त्यानंतर पुढचा दुसरा उपाय असा आहे, तो म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे. त्यानंतर पाण्यामध्ये थोडंसं लाल चंदन आणि गूळ मिसळायचं आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं. यानंतर आपण तुळशी मातेची पूजा करावी आणि तुळशी मातेला पाणी द्यायचं, हळदी कुंकू व्हायचं आणि तुपाचा दिवा लावायचा.
त्यानंतर माता तुळशीची 108 वेळेस प्रदक्षिणा करायची आणि या उपायाने आपल्याला आर्थिक समस्या दूर करता येतात, धनधान्याची प्राप्ती होते. पुढचा उपाय असा आहे तो म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी आपण जिथे कुठे पूजा करणार आहोत तिथे एक स्वच्छ लिंबू धुऊन ठेवायचं आणि हे लिंबू दिवसभर तिथेच पूजेच्या ठिकाणी ठेवायचं आणि रात्री आपल्या डोक्यावरून 7 वेळेस उतरवायचं आणि त्यानंतर त्या लिंबाचे 4 भाग करायचे आणि जिथे कुठे चौफुली असेल त्या चौफुलीवर 4 दिशेनं ते लिंबू 4 भाग फेकून द्यायचं. असे केल्यानं आपल्याला लवकरच नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा इतर कोणत्या अडीअडचणी असतील आपल्या नोकरीसंबंधी तर त्या लवकरात लवकर दूर व्हायला मदत होते. सोमवती अमावस्येच्या दिवशी पुढचा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे असा, सोमवती अमावस्येला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये लाल रंगाचा धागा लावायचा आहे आणि त्यामध्ये केशर टाकायचं थोडंसं. असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते, माता लक्ष्मीचे कृपेने आपल्याला धनसमृद्धी मिळते आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी गव्हाच्या पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ काळ्या मुंग्यांना खायला द्यायचं आहे. असं केल्याने पुण्य प्राप्त होतं, दुःख नाहीसं होतं आणि दुःखापासून आपल्याला मुक्ती मिळते. त्यानंतर पुढचा उपाय असा आहे तो म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करून भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे. शक्य झालं तर पूजेमध्ये 108 फळे आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाची 108 वेळेस आपल्याला प्रदक्षिणा मारायची आहे. सुरुवातीला आपण ज्या 8 प्रदक्षिणा मारणार आहोत तर त्या प्रदक्षिणांमध्ये कच्चे सूत 8 वेळेस त्या पिंपळाच्या झाडाला गुंडाळायचे आहे. त्यानंतर पूजा झाली, 108 प्रदक्षिणा मारून झाल्या की पूजेनंतर जे 108 फळे आपण पूजेमध्ये ठेवले होते ते फळे आपण गरिबांमध्ये वाटप करून द्यायचे आहे. असं केल्यानं भगवान विष्णूंच्या कृपेने दारिद्र्य दूर होईल आणि घर धनधान्याने भरून जाते आणि भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न राहतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी पितृदोष दूर करण्यासाठी कुत्रा, गाय, कावळा यांना अन्नदान करावे, यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं. पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा सर्वात सोपा उपाय मानला जातो. त्याचबरोबर सोमवती अमावस्येच्या दिवशी श्राद्ध, तर्पण, पिंडदान करावे, त्यामुळे पितृदोषामुळे आपल्या जीवनात ज्या काही अडचणी येतात, विवाह जमण्यास अडचणी येतात किंवा मग धनहानी होत असते, कोणाला संतती संबंधित अडचणी येत असतात, तर अशा अडचणी दूर होतात, पितृदोष नाहीसा होतो असं म्हटलं जातं. त्यामुळे पितृदोष दूर करण्यासाठी सोमवती अमावस्येला हे उपाय आपण नक्की करावे. त्यानंतर ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष असतो त्यांनी सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करायची. भगवान शंकराच्या पूजेसोबतच रुद्राभिषेक देखील करायचा आहे. त्यामुळे काय होतं, भगवान शिव प्रसन्न होतात आणि कालसर्पदोषाचा अशुभ प्रभाव देखील कमी होऊ लागतो. वास्तुशास्त्र आणि हिंदू धार्मिक शास्त्रानुसार घरात किंवा गच्चीवर पिंपळाचं झाड उगवणं अशुभ मानलं जातं. घरामध्ये पिंपळाचं झाड वारंवार उगवत असेल तर ते पितृदोषाचं लक्षण मानलं जातं. त्यावर काय उपाय करायचा, तर सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाचं झाड मुळांसह उपटून नदीत फेकून द्यायचं आणि सोमवती अमावस्येला गरिबांना शक्य होईल ते दान करायचं किंवा मग शक्य असेल तर गरीब मुलांना पांढरे कपडे तुम्ही दान करायचं. असे केल्यामुळे जे काही पितृदोष असतात ते शांत होतात, नाहीसे होतात, पितृ तृप्त होतात, परिणामी आपल्याला पितृदोषांपासून मुक्ती मिळते. तर तुमच्याकडे देखील वारंवार पिंपळाचं झाड उगवत असेल तर हा उपाय तुम्ही सोमवती अमावस्येला नक्की करून बघा. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये एप्रिल महिन्यामधील सोमवती अमावस्या केव्हा आहे, त्याचबरोबर सोमवती अमावस्येची पूजाविधी कशी असते, सोमवती अमावस्येला आपण कोणते उपाय केले पाहिजे जेणेकरून पितृदोष असतील किंवा मग इतर काही अडचणी असतील तर त्या नाहीशा होतील, तर असे सर्व उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.